ओके सो आपला जो टॉपिक इथे चालू आहे तो टॉपिक आहे वेबसाइट डेव्हलपमेंट. ओके वेबसाइट डेव्हलपमेंट, तर ह्या वेबसाइट डेव्हलपमेंटचं हे लेक्चर सेकंड आहे. ओके सेकंड लेक्चर आहे. सो काही काही स्टुडंट इथे असं असू शकतात की ज्यांनी पहिलं लेक्चर मिस केलेलं आहे. सो आपण पहिल्या लेक्चरचा ओव्हरव्ह्यू इथे घेणार आहे. ठीक आहे. ओके सो मी काय करतो, जे आपलं काल झालं ते मी तुम्हाला इथे एकदा आपलं चॅट बॉक्समध्ये जे आहे ते पेस्ट करतो. लिमिट आहे बेसिक स्टेबल स्ट्रक्चर. एक झालं आपलं लाईक गुगल अनालिटिक्स, लास्टच्या पार्टमध्ये आपलं एक झालं आणि एक झालं. ठीक आहे. सो स्क्रीन दिसते का सर्वांना? स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन दिसते का सर्वांना? सर्वांना स्क्रीन दिसत असेल तर एकदा थम्सअप करा. ओके ठीक आहे. कोणाचं तरी माईक ऑन आहे, प्लीज माईक ऑफ करा. ओके सी सो एकदा आपण ओव्हरव्ह्यू घेणार आहे लास्ट लेक्चरचा. सो मला हे एक जाणून घ्यायचं आहे की पहिलं लेक्चर कोणाचं आहे, जसं की रेणूचं पहिलं लेक्चर आहे. अजून कोण स्टुडंट्स आहेत का इथे ज्यांचं हे पहिलं लेक्चर आहे? प्लीज त्यांनी एकदा हँड्स रेज करा किंवा थम्सअप करा, म्हणजे मला समजेल. आणि जाधव म्हणून कोणतरी आहे, त्यांचं पण हे पहिलंच लेक्चर आहे, डेमो लेक्चर असं मला मॅनेजमेंटकडनं समजले. ओके ठीक आहे आपण सुरू करूयात आपलं लेक्चर. ओव्हरव्ह्यूपासून आपण सुरुवात करणार आहे वेबसाईट डेव्हलपमेंटची. सो लास्ट लेक्चरला काय काय झालं, आपण सुरुवातीला पाहिलं की इंट्रोडक्शन टू द वेबसाईट डेव्हलपमेंट. ओके की वेबसाईट काय असतं आणि वेबसाईट कशासाठी बनवली जाते. ओके त्याच्यामध्ये आपण 5 एक्झाम्पल्स पाहिले होते वेबसाईटचे. पहिले एक्झाम्पल आपण द डिजिटल NMD, त्याच्यानंतर NMD इन्फोटेक सर्व्हिसेस ह्या 2 वेबसाईट पाहिल्या. तिसरी वेबसाईट आपण फ्लिपकार्टची पाहिली. फोर्थ वन आपण ब्रिटानिकाची एक वेबसाईट पाहिली. ओके आणि फिफ्थ वन आपण एक ब्लॉगर स्पॅशन म्हणून एक ब्लॉगर आहे त्याची वेबसाईट पाहिली. सो वेगवेगळ्या टाईपच्या आपण वेबसाईट ज्या आहेत त्या पाहिल्या होत्या. ओके त्याच्यानंतर आपण व्हॉट इज अ वेबसाईट, म्हणजे वेबसाईट म्हणजे काय असतं त्याची डेफिनेशन. अ वेबसाईट इज अ कलेक्शन ऑफ अ वेब पेजेस दॅट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन ऑफ सर्व्हिसेस होस्टेड ऑन सर्वर अँड ॲक्सेसिबल व्हाया द इंटरनेट युझिंग द डोमेन नेम. ओके सो ही एक आपण डेफिनेशन पाहिली, म्हणजे वेबसाईट काय आहे ह्याचा आपण जे आपल्या लोकल लँग्वेजमध्ये आहे मराठीमध्ये आपण ते सुद्धा त्याचं इलॉबरेट इलॉबरेशन केलं आपण. ओके आणि ते आपण डिस्कस केलं इथे. ओके त्याच्यानंतर आपण पाहिलं की वेबसाईट स्ट्रक्चर काय असतं. ओके सो तुम्हाला मी एका बॉडीसोबत कंपेअर करून सांगितलं होतं की वेबसाईटचं स्ट्रक्चर कसं असतं. जसं की एक ह्युमन बिंग असतो, त्याला हेड असतं,
त्याच्यानंतर बॉडी असते आणि खाली फूट असतात, फुटर असतात. सेम असं स्ट्रक्चर वेबसाईटचं सुद्धा राहतं. ओके, वेबसाईटला हेड सेक्शन असतो, ओके, वेबसाईटला बॉडी सेक्शन राहतो आणि वेबसाईटला फुटर सेक्शन असं राहतो. ते एकदा मी तुम्हाला ते दाखवतो की हेड सेक्शन कोणता, बॉडी सेक्शन कोणता आणि फुटर सेक्शन कोणता. ओके, सो इथे मी काल आपण हे काल एक्झाम्पल्स पाहिले होते, हे 5 एक्झाम्पल्स होते. ओके, सो माझ्याकडे एक ब्लॉगरची वेबसाईट आहे, जसं की ब्लॉगर्स पॅशन नाव आहे याचं. ओके, सो हेड सेक्शन ब्लॉगर्स पॅशन, हे हा जो लोगो आहे, हा हे जे मेनू आहेत, ब्लॉगिंग, SEO, वेब होस्टिंग, कूपन्स, अबाउटर्स, आर्टिकल्स, सो हे सगळं जे आहे हे येतं हेड सेक्शन. आणि त्याच्या खाली, हेड सेक्शनच्या खाली जो इथून पार्ट सुरू होतो आहे, हा ह्यांचा जो फोटो आहे, टायटल आहे, ओके, इथे काही कॉन्टेंट आहे, इन्फॉर्मेशन आहे, ते इथपर्यंत. हा झाला बॉडी सेक्शन, व्हाईट कलर जे आहे ना, हे व्हाईट कलर जिथं एंड होतो आहे हा वाला, तो झाला बॉडी सेक्शन. आणि त्याच्या खाली जो आहे लास्टला, जो तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दिसतो आहे बघा, ज्याच्यामध्ये अबाउटस, अबाउट मीची इन्फॉर्मेशन आहे अनिल अग्रवाल, आणि राईट साईडला फुटरचे काही लिंक्स आहेत. सो हा सेक्शन जो आहे हा फुटर सेक्शनमध्ये येतो. सो वेबसाईट जी आहे ती 3 सेक्शनमध्ये डिवाईड झालेली असते, कोणतीही वेबसाईट, हेड सेक्शन, बॉडी सेक्शन आणि फुटर सेक्शन. सो हे तुम्हाला समजणं सगळ्यांना गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण जे तुम्हाला मी असं थिओरॉटिकली जे सांगितलं की हेड सेक्शन असतो, बॉडी सेक्शन असतो, फुटर सेक्शन असतो, त्याचं एक स्ट्रक्चर पण असतं, ॲक्च्युअल कोडिंग स्ट्रक्चर असतं, जे आपण HTML लिहिलेलं असतं, किंवा तुम्ही बॅकएंडला कोणतीही टेक्नॉलॉजी यूज करा, त्याचं जेव्हा तो ब्राउझरवरती ते वेब पेज ओपन होतं तेव्हा ते HTML कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे, सो HTML ह्याचं एक स्ट्रक्चर डिसाइडेड असतं, जसं की HTML सुरुवातीचा ओपनिंग टॅग असतो, त्याच्या आत हेड टॅग, बॉडी टॅग्स अँड फुटर टॅग्स राहतात. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर असतं. आणि जी काय तुमची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचं प्रत्येक पेज जे आहे ते ह्या स्ट्रक्चरमध्येच डेव्हलप केलेलं राहतं. ओके, आता त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं होतं की व्हाय शूड अ डिजिटल मार्केटर नो वेबसाईट डेव्हलपमेंट. मग मी तुम्हाला काही असे सिनारिओ सांगितले होते जिथे की डिजिटल मार्केटरला वेबसाईट डेव्हलपमेंटला कंट्रोल, वेबसाईट डेव्हलपमेंटचं जे टास्क आहे त्याला कंट्रोल करावं लागतं. ठीक आहे, त्याची डेडलाईन्स जे आहेत ते मॅच कराव्या लागतात. सो ते तुम्हाला काही एक्झाम्पल्स मी सांगितले होते, सिच्युएशन्स आपण डिस्कस केल्या होत्या. ओके, त्याच्यानंतर आपण काय शिकलो होतो, वेबसाईट डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजीज. सो आपण पाहिलं होतं की वेबसाईट कोणकोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलप केल्या जाऊ शकतात. सो काही स्टुडंटने ॲन्सर्स दिले होते, HTML, CSS, ओके, जावास्क्रिप्ट आहे, पायथन, C++, ओके, CMS, वर्डप्रेस, विक्स, मॅजेंटो, जुमला, ओके. सो ह्या टेक्नॉलॉजीज आहेत, रिॲक्ट JS, ह्या सर्व टेक्नॉलॉजीमधून आपण वेबसाईट डेव्हलपमेंट जी आहे ती करतो. ओके, मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला आपण कोणती वेबसाईट डेव्हलपमेंटची टेक्नॉलॉजी शिकणार आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं की जी आहे वर्डप्रेस. मग वर्डप्रेस का आहे, त्याचे तुम्हाला मी मल्टिपल प्रोज सांगितले होते की ती कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, सिम्पल टू यूज आहे, ओपन सोर्स आहे, CMS आहे, ओके, कमी टाईम घेते वेबसाईट डेव्हलप व्हायला, लाईट वेट राहते, ओके, यूजर फ्रेंडली आहे. मग तुम्ही ती वेबसाईट, तुम्ही ते वर्डप्रेस जे आहे ते कुठून डाउनलोड करू शकता, त्याची मी तुम्हाला एक लिंक दिली होती. ठीक आहे, आय थिंक ती लिंक इथे नाही, मी तुम्हाला ती लिंक आता परत एकदा इथे देतो. वर्डप्रेस इथे तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होऊ शकता, wordpress.com ही ऑफिशियल लिंक नाही, तर wordpress.org जी आहे ती ऑफिशियल लिंक आहे त्यांची.
सो तुम्ही वर्डप्रेस जे आहे ते इथून डाउनलोड करू शकता. ओके, ह्याची लिंक जी आहे मी तुम्हाला इथे चॅट बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर वेबसाईट कॉम्पोनंट्स. आपण वेबसाईटचे काही कॉम्पोनंट्स पाहिले होते, ज्याच्यामध्ये डोमेन नेम काय असतं, होस्टिंग काय असतं आणि डेटाबेस काय असतं. हे तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट मी एक रिअल टाईम एक्झाम्पल घेऊन सांगितलं होतं. त्याच्यामध्ये आपण घराचं एक्झाम्पल घेतलं होतं की एखादं घर बांधायचं असेल तर तुम्हाला लँड लागते, लोकेशन लागतं, प्रॉपर ॲड्रेस लागतो, आणि एकदा का तुमचं लोकेशन फिक्स झालं त्याच्यानंतर तुम्हाला रॉ मटेरियल लागतं आणि त्याच्यानंतर तुमचं जी घर आहे, बिल्डिंग आहे, ती उभी राहते त्याच्यावरती. ओके, सो वेबसाईट डेव्हलपमेंटचा जो टास्क आहे किंवा जी ॲक्टिव्हिटी आहे ती सुद्धा अशीच वर्क करते. डोमेन नेम लागतं आपल्याला, होस्टिंग लागतं, डेटाबेस लागतं. ओके, त्याच्यानंतर मी एक क्वेश्चन विचारला होता की डोमेन नेम म्हणजे काय. सो तुमच्या साईडने काही ॲन्सर्स आले होते, जसं की गो डॅडी आणि होस्टिंजर. ओके, सो तिथं तो कन्सेप्ट आपण एक्सप्लेन केला होता की गो डॅडी आणि होस्टिंजर हे डोमेन नेम प्रोव्हायडर आहेत आणि ते होस्टिंग स्पेस, वेबसाईटसाठी जी स्पेस लागणारी आहे ती ते सुद्धा ते प्रोव्हाइड करतात. ओके, ते सुद्धा आपण जे आहे ते डिस्कस केलं होतं. ओके, सो हे हा आहे एक शॉर्ट ओव्हरव्ह्यू जे लास्ट लेक्चरला आपलं झालं होतं. ओके, आता मला सांगा इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, ओव्हरव्ह्यूमध्ये कोणाला काही समजण्यामध्ये अडचण आहे का, किंवा कालच्या लेक्चरमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तो सुद्धा विचारा. डाऊट क्लिअर करू आणि आपण मग पुढे जाऊयात. जर सगळ्यांना सर्व सगळं समजलं असेल तर एकदा थम्सअप करा, म्हणजे मला समजेल, मग आपण पुढे जाऊयात. ओके, सो आय होप तुमच्या सर्वांना फर्स्ट लेक्चर जे आहे ते समजलेलं आहे. आता आपण लेक्चर 2 जे आहे आजचं आपलं ते आपण सुरू करणार आहे. ओके, आणि आज आपण ह्याच्या पुढचे कन्सेप्ट जे आहेत ते समजून घेणार आहे. अजून एक पॉईंट की ओव्हरव्ह्यूमध्ये सांगायचं ते म्हणजे की तुम्हाला मी वर्डप्रेसचं डॅशबोर्डसुद्धा दाखवलं होतं की वर्डप्रेस ॲक्च्युली कसं दिसतं बॅकेंडला, सो तेसुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं. ओके, आज आपण समजून घेणार आहे की होस्टिंग म्हणजे काय असतं, डोमेन नेम म्हणजे काय असतं, डेटाबेस म्हणजे काय असतं, हे थोडं आपण अजून डिटेलमध्ये समजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण वर्डप्रेस इन्स्टॉलेशन वगैरे ह्या गोष्टी पाहणार आहे. ओके, बिफोर दॅट तुम्हाला एक कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे, तो म्हणजे लोकल सर्वर अँड लाईव्ह सर्वर. हा कन्सेप्ट काय आहे कोण सांगेल? लोकल सर्वर अँड लाईव्ह सर्वर, कुठे नाव ऐकले का तुम्ही? ह्या हे दोन नाव ऐकलेत का? डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपरशी बोलताना वगैरे तुम्हाला कधी ह्या गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील? कुठल्या डेव्हलपरसोबत तुम्ही काम केलं असेल तर, किंवा कोणत्या डेव्हलपरशी बोलताना इंटरॅक्शन्स वगैरे झाले असतील तुमचे, तर तुम्हाला हा कन्सेप्ट ऐकायला मिळाला असेल, लोकल सर्वर आणि लाईव्ह सर्वर. ओके, मी एक्सप्लेन करतो की काय आहेत ह्या दोन गोष्टी. ठीक आहे, सी आपण एक एक्झाम्पल घेऊया की जसं की आपण लॅपटॉप विकत घेतला. ओके, सो लॅपटॉप विकत घेतल्यानंतर लॅपटॉपमध्ये आपल्याला काय काय मिळतं? एक हार्ड डिस्क मिळते ज्याच्यामध्ये मेमरी असते, एक रॅम असते, छोटीशी रॅम असते, बरोबर, 2 GB, 4 GB, 16 GB. सो ती रॅम असते, ती काय करते, ती ॲक्च्युली प्रोसेसिंगचं काम करते, त्यामुळे तिचं छोटीशी मेमरी दिलेली असते,
आणि हार्ड डिस्कला मोठी मेमरी असते, जसं की 500 GB, 1 TB, 250 GB असे हार्ड डिस्कमध्ये असते, तिथे आपण डेटा स्टोअर करतो. आणि बाकीचे मग इंटरनल बाकी अजून कंपोनंट्स राहतात लॅपटॉपचे. ओके, आणि मग तुमचे जे काही फाईल वगैरे आहे, जे काही तुमचं काम आहे, कोणती डॉक्युमेंट, PDF, इमेजेस, व्हिडिओज, मूवीज, ते सगळं तुम्ही काय करता, तर ती जी हार्ड डिस्क आहे आपल्या लॅपटॉपमध्ये कॉलम्स केलेले असतात, आपण काय म्हणतो त्याला, ड्राइव्स, ड्राइव्स केलेले असतात की सी ड्राइव, डी ड्राइव. ओके, सो तिथे तुम्ही तुमचे जे काय डेटा आहे, इमेजेस, व्हिडिओज, ते सगळं तुम्ही तिथं स्टोअर करता. ओके, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तेव्हा तुम्ही लॅपटॉप ओपन करता आणि ते इमेजेस, व्हिडिओज, डॉक्युमेंट, फाईल्स जे आहेत ते तुम्ही पाहता, यूज करता, डाउनलोड वगैरे, डाउनलोड सॉरी कॉपी ट्रान्सफर करून घेता पेन ड्राईव्जमध्ये वगैरे, ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करता. ओके, सो हे तुम्ही जे काम करता ते एक एका प्रकारचं स्टोरेजचं काम आहे, तुमचा लॅपटॉप इथे जो आहे ना ते स्टोरेजचं काम करतो. ओके, सो जेव्हा आपण वेबसाईट डेव्हलप करतो, सो वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी पण आपल्याला आपल्या जे फाईल्स वगैरे राहतात, त्या इमेजेस असतात, लोगोज असतो, कॉन्टेंट राहतो, तो सुद्धा कुठेतरी स्टोअर करावा लागतो. ठीक आहे, सो त्याच्यासाठी आपल्याला ते होस्टिंग लागतं, जे मी 3 कन्सेप्ट सांगितले, डोमेन नेम, होस्टिंग आणि डेटाबेस. सो त्याच्यासाठी आपल्याला होस्टिंग लागतं. ओके, मग ते होस्टिंग कुठं असतं? ते होस्टिंग असतं क्लाउडवरती, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता एक व्हर्च्युअल असतं, किंवा ते इंटरनेट थ्रू आपण त्याला ॲक्सेस करतो, क्लाउडवरती असतं असं तुम्ही समजून घ्या. तिथून तिथं आपलं सगळ्या फाईल्स, डेटा, इमेजेस, व्हिडिओज जे आहे ते स्टोअर राहतं वरती. ओके, आणि तिथून जेव्हा कधी वेबसाईट ओपन होते, जेव्हा कधी वेबसाईट ओपन होते तेव्हा तिथून तो डेटा आहे तो ॲक्सेस केला जातो. ओके, आणि त्याला आपण काय म्हणतो, एक सर्वर म्हणतो. ओके, एक सर्वर असतो कुठेतरी, तो सिच्युएटेड असतो, तिथून तो डेटा सगळा येतो आपल्याकडे आणि आपण तो ब्राउझरमध्ये पाहू शकतो जेव्हा वेबसाईट आपण ओपन करतो तेव्हा. ओके, आता तुम्हाला असा क्वेश्चन पडू शकतो की मी दुसऱ्याच्या सर्वरवरती डेटा ठेवण्याऐवजी जर मी माझ्याकडे एक 1 TB ची हार्ड डिस्क आहे, माझी वेबसाईट मी माझ्या लॅपटॉपवरतीच ठेवते किंवा ठेवतो, आणि तिथं ती वेबसाईट असेल तर ज्यांना कोणाला ॲक्सेस करायची त्यांनी माझ्या लॅपटॉपवरून ते ॲक्सेस करा, बरोबर? किंवा माझ्या लॅपटॉपवरून डेटा जो आहे तो त्यांना दिसेल. मला असा विकतचा सर्वर घेण्याची काय गरज आहे, मी ऑलरेडी लॅपटॉप विकत घेतलेला आहे. सो ह्या केसमध्ये काय असतं की तुमचा लॅपटॉप जो आहे तो सुद्धा एक सर्वरच आहे, जसा की तो तुम्ही पेड सर्वर केलेला आहे तो तसाच तुमचा लॅपटॉप सुद्धा एक सर्वरच आहे. आणि तिथून तुम्ही जो तुमचा जो क्वेश्चन होता की माझ्या लॅपटॉपवरूनच ज्यांना कोणाला ॲक्सेस करायचं त्यांनी तो ती वेबसाईट, सगळ्या फाईल्स वगैरे माझ्या लॅपटॉपवरती राहतात तिथून तुम्ही ॲक्सेस करा, तर ते करू शकतात. बट त्या केसमध्ये काय आहे, काही लिमिटेशन्स आहेत, जसं की तुम्हाला तुमचा लॅपटॉप 24 तास ओपन ठेवावा लागेल. ओके, 24/7, कारण कुठून डेटा तुमचा, म्हणजे कुठून तुमची वेबसाईट पाहिली जाणार आहे ते तुम्हाला माहीत नाही. कोणी US मधनं पाहू शकतं, कोणी UK मधनं पाहू शकतं, कोणी दुबईमधनं पाहू शकतं, कोणी इंडियामधूनच वेगळ्या लोकेशनवरून पाहू शकतं. तुम्हाला तुमचा लॅपटॉप जो आहे तो 24/7 चालू ठेवावा लागेल. आणि नेक्स्ट आहे की जास्त रिक्वेस्ट आल्यामुळे त्याची जी प्रोसेसिंग पॉवर आहे ती तुमची लॅपटॉपची प्रोसेसिंग पॉवर कमी पडेल. सपोज जर 1,000, 2,000, 10,000 लोक जर आले, त्यांनी तुमची वेबसाईट पाहायची म्हणलं तर त्यांना तो प्रॉब्लेम होईल. ओके, सो तुम्ही वेबसाईट तुमच्या लॅपटॉपवरती पण ठेवू शकता, बट ते पॉसिबल नाही प्रॅक्टिकली, त्याच्यामुळे तुम्हाला ती लाईव्ह सर्व्हरवरती ठेवावी लागते. ओके, सो आता इथं कन्सेप्ट येतो लोकल सर्व्हर आणि लाईव्ह सर्व्हर. मग जी मी तुम्हाला लॅपटॉपवालं एक्झाम्पल सांगितलं, वेबसाईट लॅपटॉपवरती ठेवायची, त्याला म्हणतो आपण लोकल सर्व्हर. जे काय डेव्हलपर्स आहेत ते डेव्हलपर्स अशा पद्धतीनं काम करतात की वेबसाईट जी आहे ती लोकललाच डेव्हलप करतात आणि नंतर ती लाईव्हवरती शिफ्ट करतात, लाईव्ह सर्व्हरवरती. ओके, हे वेबसाईट डेव्हलपमेंटचं असं काम चालू राहतं. ओके, आणि जी टेक्नॉलॉजी आपण शिकणार आहे, हे दोन कन्सेप्ट सांगण्यामागचं कारण
तर जी टेक्नॉलॉजी म्हणजे वर्ड प्रेस आपण शिकणार आहे त्याचं जे डेव्हलपमेंट आहे हे लाईव्ह सर्व्हरवरती केलं जातं. डायरेक्ट लाईव्ह सर्व्हरवरती करायचं म्हणजे लोकल सर्व्हरला तुम्हाला ठेवायची गरज नाही, तिथून ते डेव्हलपमेंट करायचे, तिथून ते सगळा डेटा लाईव्हवरती पाठवायचा आणि तिथं परत ते साईट चालू करायची, एवढी झंझट करायची गरज नाही. डायरेक्ट तुमचं जे डेव्हलपमेंट आहे ते लाईव्ह सर्व्हरवरतीच करायचं, तिथंच वेबसाईट लाईव्ह करायची. हा एक ऑल्सो एक म्हणजे तिथं तुमचं खूप सारं काम जे आहे ते वाचतं. ओके, सो त्याच्या मागे सांगायचा उद्देश हा. ओके, जर लोकल सर्व्हर आणि लाईव्ह सर्व्हर हा कन्सेप्ट समजला असेल तर आपण पुढे जाऊयात. ओके ओके ठीक आहे. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे जे तीन कन्सेप्ट आपण पाहिले. पहिला कन्सेप्ट काय आहे? डोमेन नेम. दुसरा कन्सेप्ट काय आहे? होस्टिंग. आणि तिसरा कन्सेप्ट आहे डेटाबेस. सो आपण आता हे तीन कन्सेप्ट जे आहे ते शिकणार आहे. ओके, डोमेन नेम काय असतं? मला तुमच्याकडनं आन्सर एक्सपेक्ट आहेत, कोण सांगेल का? डोमेन नेम काय असतो? ओके, मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. सर, डोमेन नेम वेबसाईटचे ऍड्रेस असतात, म्हणजे डोमेन वेगवेगळ्या ऑन वेबसाईट ने स्टार्ट होतात, www.https, राईट? करेक्ट. डोमेन नेम म्हणजे तुमचं जी वेबसाईट आपण ऍड्रेस जी वेबसाईट आपण व्हिजिट करायची आहे त्याचा ऍड्रेस असतो. ओके, एक टाईपचा ऍड्रेस राहतो, जसं की facebook.com, amazon.com, google.com. ओके, सो हे सगळे आहेत डोमेन नेम्स. ओके, हा असतो ऍड्रेस. आता तुम्हाला तुमची वेबसाईट बनवायची आहे, जसं की मला माझी स्वतःची एक वेबसाईट बनवायची होती, मी बनवली nikhilx.com. आपल्या डिजिटल NMD ची आपली NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट आहे द डिजिटल NMD. ओके, सो ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीची वेबसाईट बनवायची असेल तर हे कशी बनवायची? डोमेन नेम जो ॲड्रेस आहे, ओके, तो ॲड्रेस तुम्ही कुठून घेणार? ओके, कोण सांगेल आपण डोमेन नेम कुठून परचेस करतो किंवा कुठे तो ॲड्रेस आपल्याला मिळतो? येस, शंतनु नाही सर दिलेले, गुड आय डी, करेक्ट. सी, आता तुम्हाला थोडंसं स्ट्रक्चर समजणं एक गरजेचं आहे. ओके, सो वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुम्हाला डोमेन नेम प्रोव्हाइड करतात. डोमेन नेम प्रोव्हायडर्स जसं की गोडॅडी. ओके, नेक्स्ट आहे बिग रॉक, होस्टिंजर. ओके, होस्ट गॅटर. ओके, जस्ट मिनिट. ओके, गोडॅडी, बिग रॉक, होस्टिंजर, होस्ट कॅटर एक्सेट्रा, एवढे आहेत आपल्याकडे डोमेन प्रोव्हायडर. आता असे भरपूर आहेत अजून, ह्याच्या मल्टिपल आहेत, जसं की क्यूब होस्ट पण आहे,
मल्टिपल डोमेन प्रोव्हायडर्स आहेत, म्हणजे तुम्ही सुद्धा स्वतःचं डोमेन प्रोव्हायडरचा बिझनेस सुरू करू शकता. सो मल्टिपल डोमेन प्रोव्हायडर्स आहेत, हे तुम्हाला डोमेन परचेस करण्यामध्ये मदत करतात, ठीक आहे. बट एकदा का तुम्ही तुमचं डोमेन घेतलं तर ते तुमच्यासोबतच राहिलं पाहिजे, ॲटलीस्ट जोपर्यंत तुम्ही त्या डोमेनसाठी पे करताय. सो ह्याच्यावरती एक रेग्युलेटरी बॉडी असते, त्याला आपण आय कॅन म्हणतो. म्हणजे असे गो डॅडी, बिग रॉक वाले सारखे येतील जातील मल्टिपल्स डोमेन प्रोव्हायडर्स, बट ह्यांच्यावरती एक असतो आयकन, तिथं तुमची ॲक्च्युअल रजिस्ट्री होते. म्हणजे आपण एखादं जमीन जेव्हा घेतो, लँड परचेस करतो, त्यावेळेस लँड तर तुमच्याकडे असते, ओके, लँडचे डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्याकडे राहतात आणि त्याची एंट्री पण तुमच्या लोकल, सपोज तुम्ही पुण्यामध्ये लँड घेतली तर पुण्याचे लोकल जे आपली नगरपालिका किंवा महानगरपालिका असते तिथं लोकल इथं तुमचं एंट्री झालेली असते, बट त्या लँडची सेंट्रल लेवलला पण तुमची रजिस्ट्री वगैरे झालेली असते. सो हे हा प्रकार तसाच आहे, ठीक आहे, की गोडॅडी, बिग रॉक, होस्टिंजर हे तुम्हाला डोमेन नेम प्रोव्हाइड करतात, आय कॅन त्यांच्या सगळ्यावरती कंट्रोल ठेवतो. ओके, हा कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. की आता तुम्हाला एका डोमेन नेम प्रोव्हायडरवरती जाऊयात आपण, आणि तिथून डोमेन नेम कसं परचेस वगैरे करण्याची प्रोसेस आहे ती एकदा पाहूयात आपण. ओके, जसं की मी इथं येतो, इथं टाकतो मी गो डॅडी. ओके, गो डॅडी टाकलं मी इथं. गो डॅडीवरती आपण एकदा क्लिक करू. ओके, सो करायचं काय तुम्हाला इथे, तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागेल ह्या वेबसाईटवरती. ओके, काय प्रोसेस राहील, तुम्हाला इथे अकाउंट ओपन करावं लागेल. अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली जे तुमचं डोमेन आहे ते तुम्हाला इथून परचेस करायचं आहे. ओके, सो आता तुम्हाला नाव सांगाल का तुम्ही, कोणी सांगू शकते का की कोणतं डोमेन आपण चेक करायचं? ओके, ठीक आहे, मी चेक घेतो. ठीक आहे, जसं की वेब डेव्हलपमेंट क्लासेस, वेब डेव्हलपमेंट क्लासेस, ओके, ह्या नावाचा आपल्याला डोमेन नेम परचेस करायचं. सो सर्च डोमेन केलं, सी, सो इथे डोमेन तुमचं जे आहे ते एक्झॅक्ट मॅच वेब डेव्हलपमेंट क्लासेस .com अवेलेबल आहे. ओके, वेब डेव्हलपमेंट क्लासेस इथे खाली बघू आपण कोणकोणत्या अवेलेबल आहे. वेब डेव्हलपमेंट क्लासेस .net .in सॉरी, ते 1 रुपीज दाखवते इथे. वेब डेव्हलपमेंट क्लासेस .co.in, वेब डेव्हलपमेंट क्लासेस .xyz, वेब डेव्हलपमेंट क्लासेस .study. सो असे वेगवेगळे डोमेन नेम्स आहेत. ओके, सो ते तुम्ही इथं लॉग इन करून त्यांचे अकाउंट ओपन करून तुम्ही तुमचं डोमेन जे आहे ते परचेस करू शकता. ओके, सो इथून तुमचं एकदा का डोमेन नेम बाय झालं की ते तुमच्या अकाउंटच्या आत येईल. ओके, डोमेन नेमच्या आत, जसं की मी तुम्हाला इथं एक एक्झाम्पल दाखवतो की आपण होस्टिंजरवरती काही डोमेन्स बाय केलेले, जसं की आपण एवढे डोमेन्स जे आहेत ते आपण बाय केलेले आहेत. ओके, ते तुमच्या असं अकाउंटला येतं. आता हे जे आहे हा पण एक डोमेन प्रोव्हायडरच आहे होस्टिंगचं, आणि जे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलं गोडॅडीचं हा सुद्धा एक डोमेन प्रोव्हायडरच आहे. ओके, सो अशा पद्धतीनं तुमच्या बॅकएंडमध्ये तुमचे डोमेन्स जे आहेत ते येतील. ओके, आता डोमेन कसं सर्च करायचं आणि परचेस करायचं, परचेस करण्याची जी ही आहे, परचेस करण्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती एकदम इझी आहे. तुम्हाला डोमेन सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला किती टाईमसाठी ते हवं आहे, म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षासाठी हवं आहे,
ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं. जे काय पेमेंट आहे ते तिथं पेमेंट मोड्स आहेत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, त्यानुसार पेमेंट करायचं. एकदा का पेमेंट केलं की इमिजिएटली डोमेनचा ॲक्सेस जो आहे तो तुम्हाला मिळून जातो. ओके, ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं का? समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. आता डोमेन नेमचा तुम्हाला कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झालेला आहे. आता आपल्याकडे डोमेन आलं असं तुम्ही समजून झाला की आपल्याकडे एक डोमेन आलं. आता विषय आला की होस्टिंगचा. ओके, होस्टिंगचा काय विषय आहे? जे मी तुम्हाला लाईव्ह सर्व्हर बोललो होतो, लाईव्ह सर्व्हर, ते लाईव्ह सर्व्हरचा जो कन्सेप्ट आहे तो चालतो होस्टिंगवरती. म्हणजे जिथे तुमचा लॅपटॉप एबल नाही आहे तुमची वेबसाईट 24/7 ओपन ठेवण्यासाठी, सो तिथे हा लाईव्ह सर्व्हर जो आहे तो पिक्चरमध्ये येतो. ओके, आता जसं हे डोमेन प्रोव्हायडर्स आहेत ते तुम्हाला डोमेन देतात, त्यांच्यावरती आय कॅन मॅनेज करतं, तसं होस्टिंग जे आहे होस्टिंगला मॅनेज म्हणजे आय कॅनसारखी कोणतीही अथॉरिटी जी आहे ती मॅनेज करत नाही. ओके, होस्टिंग जो आहे तो त्यांचा त्या ओनरचा स्वतःचा बिझनेस राहतो. ते स्वतः तुम्हाला लाईव्ह त्यांचे सर्व्हर्स राहतात. सर्व्हर्स कुठे कुठे राहतात तर असे प्रत्येक कंट्रीमध्ये किंवा प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये त्यांचे सर्व्हर्स जे आहेत ते डिप्लॉय केलेले असतात. ओके, आणि तिथं त्यांची स्पेस राहते की तिथं सुद्धा तुमचे जसे हार्ड डिस्क आहे असते लॅपटॉपमध्ये तशाच हार्ड डिस्क तिथं सुद्धा लावले. जसं की एखादा अमेरिकेमध्ये असेल एखाद्याचा सर्व्हर US, सो तिथं मोठाच्या मोठा रॅक असणार, त्या रॅक्समध्ये हार्ड डिस्क वगैरे लागलेले असणार. फक्त त्या हार्ड डिस्कची साईज जरा मोठी असते. तुमची स्टार्टिंग जी आहे ती GB होती, त्यांची स्टार्टिंग TV होते, हा थोडा फरक आहे. ओके, आणि तिथंच ते प्रोसेसर्स वगैरे सगळ्या गोष्टी तिथे असतात. ओके, सो हा होस्टिंग जेव्हा त्यांच्यावरती कोण अथॉरिटी नसते जी हे सगळं कंट्रोल करेल असं. ओके, सो मग तुम्हाला कसं आहे, आता तुम्हाला अख्खाच्या अख्खा रॅक विकत घेऊन काय फायदा आहे? तुमची वेबसाईट असणार कितीतरी एक 200-300 MB वेबसाईट राहते, एक जनरल वेबसाईट म्हणतो ना आपण ती. ई कॉमर्सची असेल तर मॅक्सिमम 1 GB पर्यंत वेबसाईट जाईल, पण त्याच्यावरती वेबसाईट जनरली जात नाही. त्याच्यापेक्षा मोठी शक्यतो नसते. जे मग अमेझॉन मोठे बिझनेसच आहेत, मोठे बिझनेस हाऊसेस मिशो, अमेझॉन, अलीबाबा, ह्यांचे वेबसाईट्स मग ते त्या TV जातात. ठीक आहे, बट इंडिव्हिज्युअल लेवलला जे आपण वेबसाईट बनवतो त्या हार्डली 1 GB पर्यंत जातात. मग पूर्णच्या पूर्ण रॅक खरेदी करणे हे पॉसिबल नाही आहे. ओके, सो जे होस्टिंग प्रोव्हायडर आहेत ना ते काय करतात, त्यांच्याकडे पूर्णच्या पूर्ण सर्व्हरचे रॅक्स राहतात, डिप्लॉय केलेले असतात वेगवेगळ्या लोकेशनला. त्यातले ते थोडीशी तुम्हाला स्पेस देतात की इथं स्पेस आहे, 24/7 तो होस्टिंग चालू आहे, तिथली थोडीशी स्पेस तुम्ही घ्या, तुमची वेबसाईट तिथे तुम्ही लाईव्ह करा. हा बेसिकली कन्सेप्ट जो आहे तो चालतो. ओके, सो आता आपण काय करू, होस्टिंग लाईव्ह सर्व्हरचा कन्सेप्ट समजलं का तुम्हाला कसं असतं ते? लाईव्ह सर्व्हर कसा काम करतो सगळीकडे, म्हणजे हे जे होस्टिंग प्रोव्हायडर आहेत ना ह्यांचे सर्व्हर सगळीकडे आहेत, एशिया खंडात, आफ्रिका खंडात, सगळीकडे जिथे जिथे इंटरनेट चालू आहे ना तिथे सगळीकडे ह्यांचे सर्व्हर्स आहेत. ओके, आपण जेव्हा वेबसाईट तयार करतो त्यावेळेस आपल्याला निवडायचं असतं की सिलेक्ट करायचं असतं एक गोष्ट की तुम्हाला सर्व्हर कुठला पाहिजे, इंडियातला सर्व्हर पाहिजे, US पाहिजे, UK पाहिजे. सो इट डिपेंड्स ऑन युअर बिझनेस की तुम्हाला बिझनेस कुठे जनरेट करायचं आहे. जसं की एखादं एक्झाम्पल दिलं, Amazon.in वेबसाईट आहे, तर Amazon.inला त्यांचे प्रोडक्ट्स इंडियामध्ये सेल करायचे. सो ते ट्राय करणार की त्यांचा सर्व्हर जो आहे तो इंडियाचा असावा. बरोबर, सो लाईव्ह सर्व्हरचा कन्सेप्ट समजला का तुम्हाला? समजला असेल तर एकदा थम्सअप करा. मी तुम्हाला लाईव्ह सर्व्हर कसा परचेस करायचा ते पण दाखवतो.
सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला लाईव्ह सर्व्हर बघायचं, ठीक आहे. सो जसं मी इथं गोडॅडीवरती आलो, आता आपल्याकडे जे एक लॉग इन केलेला अकाउंट आहे त्याच्यामध्येच आपण येऊया होस्टिंजर प्लॅन्स म्हणून इथं टाकतो. होस्टिंजर होस्टिंग होस्टिंग प्लॅन्स ओके होस्टिंजर होस्टिंग प्लॅन आता वेब होस्टिंग मिळतं टाकतो. सो इथे बघा सेम जसं तुम्ही डोमेन नेम परचेस केलं तसंच तुम्हाला होस्टिंगचे सुद्धा प्लॅन्स जे आहेत ते परचेस करावे लागतात. ओके सो इथं तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचं ह्यांचं होस्टिंग राहतं. जसं आता आपण वर्डप्रेस घेणार आहे, वर्डप्रेस टेक्नॉलॉजीमध्ये आपण डेव्हलपमेंट करणार आहे बरोबर. सो आपल्याला वर्डप्रेस होस्टिंग सिलेक्ट करायचं आहे. वर्डप्रेस होस्टिंग सिलेक्ट केल्यानंतर ते काय म्हणतात की 150 रुपये पर मंथ तुम्हाला कॉस्टिंग जी आहे ती पडेल, 3 महिने तुम्हाला फ्री मिळतील असं त्यांचा काही प्लॅन आहे. ओके सो प्लॅन तुम्हाला सिलेक्ट करायचा, स्टार्ट नाव केलं की तुम्हाला तुमचं कसं आहे की म्हणजे तुम्हाला एकच वेबसाईट करायची आहे, 100 वेबसाईट्स पाहिजे, 300 वेबसाईट पाहिजे, त्यानुसार तुम्ही जो प्लॅन तुम्हाला सुटेबल आहे तो प्लॅन तुम्ही इथे यूज करायचा. ओके इथं तुम्ही सिलेक्ट करायचं. आता इथे काही टर्म्स आहेत, वेबसाईट, मंथली विजिट, SSD, हे तुम्हाला म्हणतो ना हार्ड डिस्क. तुमच्या लॅपटॉपमध्ये जशी हार्ड डिस्क असते तशी हार्ड डिस्क तिथे रॅक्समध्ये पण असते, ते तो कन्सेप्ट आहे. हे अजून थोडेसे टेक्निकल टर्म्स आहेत जे मी इथे एक्सप्लेन नाही करत आत्ता, ते तुम्हाला हळूहळू समजून जातील जेव्हा तुम्ही ह्या फील्डमध्ये एंट्री करचाल. हळूहळू तुम्हाला ह्या गोष्टी समजून जातील. काही प्रोजेक्ट्स तुम्ही केल्यानंतर नोट्स काय राहतं, ओके हे टेम्पलेट्स आहेत. ओके सो जो प्लॅन तुम्हाला सुटेबल आहे तो प्लॅन तुम्ही घ्यायचा. ओके जसा तुमच्या क्लायंटची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही घ्या. सपोज क्लायंट म्हणेल की मला एकच वेबसाईट बनवायची आहे, माझ्याकडे एवढं ट्रॅफिक पण येणार नाही आहे, 3-4 हजारचं मंथलीचं ट्रॅफिक येईल, तर तुम्ही हा प्लॅन चूज करा. क्लायंट म्हणला की माझे मल्टिपल साईट्स आहेत, मी प्लॅन करतो आहे बनवायचा आणि ट्रॅफिकसुद्धा एक चांगलं 10-15 हजारचं ट्रॅफिक येऊ शकतं. सो त्या क्लायंटला तुम्ही हा प्लॅन जो आहे तो सजेस्ट करा की 149चा. मग हा प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करून तुमच्यासमोर येतात. ओके आणि हा 48 मंथ म्हणजे सपोज जर हा एका वर्षासाठी घेतला तर तुम्हाला हा 219 रुपये पर मंथनं पडतो आहे आणि तो जातो आहे तुमचा समथिंग अराउंड 2627 रुपयेपर्यंत जातो आहे. ओके सो बाय करायची प्रोसेस तीच आहे, कंटिन्यू करायचं, अकाउंट ओपन करायचं आणि एकदा का प्लॅन तुम्ही बाय केला, अकाउंट ओपन केलं, प्लॅन बाय केला, पेमेंट झालं की तुमचं प्लॅन तुम्हाला मिळवत आहे. ओके सो हे झालं आपलं. अशा पद्धतीनं तुम्ही बाय करू शकता. आता कुठून बाय करू शकता, होस्टिंजर आहे, साईट ग्राउंड आहे, गोडॅडी आहे, मल्टिपल्स आहेत, बिग रॉक आहे, भरपूर कंपन्या ज्या आहेत ते होस्टिंग जे आहेत ते प्रोव्हाइड करतात. तुम्हाला तुम्ही थोडासा मार्केट स्टडी करून कोणतं तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता. जनरली मी रिकमेंडेड करतो आजच्या टायमिंगला होस्टिंजरनं तुम्ही सुरुवात करू शकता. ओके फॉर बोथ डोमेन परचेसिंग अँड होस्टिंग. ओके आता एक तुमच्या मनामध्ये असा एक क्वेश्चन आला असेल की हे जे परचेसिंगच्या गोष्टी आहेत हे कितपर्यंत जाऊ शकतो. सपोज एक सिम्पल वन सिंपल वेबसाईट डेव्हलप करायची, ओके तर ह्याच्यासाठी कॉस्टिंग काय जाईल हा क्वेश्चन ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये आला त्यांनी थम्सअप करा. पाहूया तर कोणाच्या मनामध्ये हा क्वेश्चन आला. येस येस हा क्वेश्चन जनरली सगळ्यांच्या मनामध्ये येणार आपल्या, कारण वी आर इंडियन्स बरोबर.
हा येणारच की कॉस्टिंग, आपण सगळं ते बजेट कॅल्क्युलेशन सगळ्या गोष्टी करतो. सो आणि हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की एक सिम्पल वेबसाईट जर बनवायची असेल तर किती कॉस्टिंग येणार आणि मग आपण क्लायंटला किती सांगायचे. साहजिक आहे, ॲज अ डिजिटल मार्केटर आहे तुम्ही राईट वेनं विचार करताय. ओके, सो जसं की एक डोमेन घेतलं आपण, एक डोमेन फॉर वन इयर अराउंड जाते तुम्हाला, वन इयर अराउंड 1200 रुपये. ठीक आहे, तिथं जे 1 रुपये वगैरे दाखवलं ना ते तुम्ही ते डोक्यात घेऊ नका, कारण ती त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. 1 रुपये दाखवायचे पण आत गेल्यानंतर काहीतरी एक्स्ट्रा चार्जेस वगैरे करून पण अराउंड तुम्हाला 1000 ते 1200 पर्यंत ते घेऊन जातात. ॲक्च्युअली ती कॉस्टच आहे डोमेनची, कारण जे तुम्हाला मी म्हणालो की आय कॅन ऑथर करतं ह्या सगळ्या गोष्टी, तर आय कॅन तर 1 रुपयात देत नाही, मग हे कसे काय देतं. सो हे त्यांची थोडीशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, तुमच्या कुठून ना कुठून तरी ते 1200-1000 रुपये ते काढतात, कारण डोमेनची ती कॉस्टच आहे. ओके, 1 वर्षासाठी डोमेन. ओके, होस्टिंगचा प्लॅन जो मी तुम्हाला दाखवला ना तो ॲक्च्युली करेक्ट आहे. एक 1 इयरचं होस्टिंग, 1 इयरचं होस्टिंग तुम्हाला अराउंड 2500 ते 3000 पर्यंत तुम्हाला पडू शकतो, INR मध्ये बोलतो बरं का मी. आणि ह्याच्यावरती तुम्ही मल्टिपल साईट्स ज्या आहेत त्या तुम्ही डेव्हलप करू शकता. मल्टिपल्स म्हणजे अराउंड 100 ते बोललेले आहेत, 100 एवढ्या होत म्हणजे एवढं आपण करत पण नाही आणि एवढ्या होत पण नाही, बट तुम्ही एक 10-8-10 साईट तुम्ही त्याच्यावरती डेव्हलप करून प्रॉपरली मॅनेज करू शकता. ओके, 100 तुम्ही बनवू शकता त्याच्यावरती, पण आपण जनरली तशी प्रॅक्टिस करत नाही, कारण हा प्लॅन खूप छोटा पडतो 100 साठी. जर तुमच्याकडे 100 वेबसाईटचे क्लायंट्स असतील तर तुम्हाला थोडासा मोठा प्लॅन घ्यावा लागतो. ओके, ठीक आहे. सो होस्टिंग तुम्हाला अराउंड 2500 ते 3000 रुपयेपर्यंत पडू शकेल, डोमेन तुम्हाला 1200 रुपये पडू शकेल. सो टोटल कॉस्ट आली तुमची 1 इयरची किती आले, ती आले अशी 4200 रुपीज तुमचे. फक्त हा तुमचा एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर तुम्ही जे तुम्ही खर्च करणार आहे. सो क्लायंटला ह्याचे पैसे जे आहेत ते वेगळे सांगायचे असतात, की ह्याचे तुम्ही एक्स्ट्राचे 5000 रुपये सांगू शकता की डोमेन होस्टिंगसाठी 5000 रुपीज जे आहेत ते लागेल, तुमची डेव्हलपमेंट कॉस्ट व्हॉट एवर 5000, 10000, 15, 50, 60 ॲज पर युअर स्किल ते तसं राहील, आणि मेंटेनन्स पण तुम्हाला त्यात घ्यावा लागतो. ओके, जनरली कसं असतं की जेव्हा आपण वेबसाईट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट घेतो त्यावेळेस त्यांना 1 इयरचं मेंटेनन्स जो आहे, मेंटेनन्स जो आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये द्यावा लागतो. सो ही सुद्धा कॉस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायची, तुमचा स्वतःचा डेव्हलपर आहे का तुम्ही डेव्हलपर आहात. ओके, मी हे कोणाच्या पर्स्पेक्टिव्हनं सांगतोय ते तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही ॲज अ डिजिटल मार्केटर आहात आणि तुम्ही एखाद्या क्लायंटला सर्व करताय, मी त्या पर्स्पेक्टिव्हनं सांगतोय. तुम्ही कुठेतरी जॉब करताय मी त्या पर्स्पेक्टिव्हनं नाही सांगत. ओके, जर तुम्ही जॉब करताय तर तुम्हाला हे जे काय कॅल्क्युलेशन्स आहेत ते ॲज इट इज तुम्हाला मॅनेजर समोर तुम्हाला मांडायचे, त्याच्यामध्ये तुमचं काय प्रॉफिट वगैरे नसणार आहे. बरोबर, तुमची सॅलरी जी आहे ते तुमचं प्रॉफिट आहे. ओके, सो जॉब करत असाल तर जे काही नंबर्स आहेत ते ॲज इट इज मांडायचे, बट तुम्ही जर कोणत्या क्लायंटला सर्व करताय सो त्याला मात्र तुम्हाला अशा पद्धतीनं सांगायचं की 1 इयरचा मेंटेनन्स डोक्यात ठेवायचं आहे, 5000 रुपीज ही होस्टिंग डोमेनची कॉस्ट आणि प्लस तुमच्या डेव्हलपमेंटचे चार्जेस. ओके, हे अशा पद्धतीनं वेबसाईट डेव्हलपमेंटचा वर्डप्रेस टेक्नॉलॉजीमधला जो बिझनेस आहे तो अशा पद्धतीत चालतो. तुम्ही इनिशियल सुरुवात जी आहे ती तुम्ही अशा छोटे छोटे प्रोसेस घेऊन करू शकता. ओके, आता पुढे ज्यावेळेस आपण जाऊ तेव्हा काही गोष्टी एक्स्ट्राच्या येतात, जसं की थीम एक आहे, थीम एक कन्सेप्ट आहे, प्लगिन एक कन्सेप्ट आहे. ओके, एक्स्ट्राचे काही सिक्युरिटीज आहेत. ओके, जर ह्या काय गोष्टी जर एक्स्ट्राच्या हाय लेवल
आल्या त्याच्यामध्ये. सपोज क्लायंटला थीमच एखादी चांगली पाहिजे, प्लगिनच एखादं ॲडव्हान्स पाहिजे, आणि सिक्युरिटीज लेवलचे काही विषय असतील, तिथे प्रत्येकाचे प्लॅन्स, प्रत्येकाच्या गोष्टी त्या त्या वेगवेगळ्या येतात, ते सुद्धा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्क्लूड. ओके, सो एक ब्रॉड व्ह्यूनं जर सांगायचं म्हटलं तर हे अशा पद्धतीनं डेव्हलपमेंटचं जे काम आहे ते चालतं. होस्टिंगचं प्राइसेस जे आहे ते अशा पद्धतीनं चालतं. ओके, जो होस्टिंग हा कन्सेप्ट आहे हा समजवण्यासाठी मी थोडं एक्सटेंड का केलं, कारण की हे परफेक्ट टायमिंग आहे की तुम्हाला समजावं की तुम्ही नक्की काय शिकताय आणि तुम्ही क्लायंटला काय सेल करणार आहे कशा पद्धतीने. त्यामुळे मी थोडंसं एक्सटेंड केलं, तुम्हाला कॉस्टिंगच्या पण गोष्टी सांगितल्या. ओके, आता जो तिसरा पॉईंट आहे, ओके, हे होस्टिंगचा पॉईंट समजला का सगळ्यांना? लाईव्ह सर्व्हर होस्टिंग समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ओके, आता तिसरा जो पॉईंट आहे तो आहे आपला डेटाबेस. डेटाबेस म्हणजे काय? तर एकदा का तुम्ही होस्टिंग परचेस केलं, ओके, एकदा का तुम्ही होस्टिंग परचेस केलं, तर होस्टिंग परचेस करताना वर्डप्रेसचं किंवा कोणतंही घ्या तुम्ही, तुम्हाला सी पॅनल एक मिळतो त्याच्यामध्ये. सी पॅनल किंवा होस्टिंगरमध्ये एच पॅनल नाव आहेत, नाव वेगवेगळी राहतात, बट सांगायचा उद्देश की तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज करायला एक सॉफ्टवेअर किंवा टूल मिळतं. बॅकएंडलाच असतं ते, इंटरनेटवरतीच असतं. तो सी पॅनल किंवा एच पॅनल मिळतो, तो कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतो. जसं की आता माझ्याकडे हे आपले इथे मी हा बघा, हा एच पॅनल आहे. आता होस्टिंगचा जो आहे तो एच पॅनल आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला असे फाईल्स, डेटाबेस हे सगळ्या गोष्टी मिळतात. सो डेटाबेस जो कन्सेप्ट आहे तो तुम्ही इथे पाहू शकता. ओके, आपले पुणे डॉट न्यूज एंटर पी एच पी मध्ये. येस, सो हा आहे तुमचा डेटाबेस पी एच पी माय ॲडमिन. आणि इथे तुम्हाला ते सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही ह्या वेबसाईटवरती आहे, ह्या वेबसाईटबद्दल आपण बोलतोय आपले पुणे डॉट न्यूज, ह्या वेबसाईटवरती छोटाचा छोटा असणारा कोड, इमेज, लोगो, कॉन्टेंट, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत इथे डेटाबेसमध्ये. ह्याचा ॲक्सेस पण तुम्हाला मिळतो. हे तुम्हाला एवढ्या डीपमध्ये जायची गरज नाही, फक्त हा एक तिसरा पॉईंट आहे की डेटाबेस कुठे असतो ॲटलीस्ट तुम्हाला एवढं तरी माहिती असावं, आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये छोटा छोटा डेटा जो आहे तो स्टोअर केलेला राहतो. ओके, सो हा आपला डेटाबेसचा तिसरा पॉईंट आहे. जो तुम्हाला डेटाबेस कुठे मिळतो? सी पॅनल किंवा एच पॅनलच्या आत पी एच पी माय ॲडमिन ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला जो डेटाबेस आहे तो मिळतो, पी एच पी माय ॲडमिन. हा मी ॲक्च्युली डोमेन नेम आणि होस्टिंगच सांगितलं पाहिजे, पण मी तिसरा पॉईंट डेटाबेस का जाणून बुजून ॲड करतो, कारण की ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपरशी इंटरॅक्ट करता, सपोज जर तुम्ही जॉब करत असाल एखाद्या कंपनीमध्ये आणि डेव्हलपरशी तुम्ही इंटरॅक्ट करता, त्यावेळेस डेव्हलपर तुम्हाला उडवाउडवीची उत्तरं देऊ शकतो की डेटाबेसमध्ये सापडत नाही आहे, डेटाबेसमध्ये हे होत नाही, डेटाबेसमध्ये ते होत नाही. सो तुम्हाला माहिती असावं की जो ज्या डेटाबेसबद्दल हा बोलतो आहे हा कुठे असतो. तो पॅनल असतो, त्याच्यात पी एच पी माय ॲडमिन वगैरे असतं, तिथं तुम्हाला तो डेटाबेस मिळतो. सो तुम्ही डेव्हलपरला क्रॉस चेक करू शकता. जेव्हा का तुम्ही ॲज अ डिजिटल मार्केटर जॉब करणार, त्यावेळेस तुम्ही डेव्हलपरला क्रॉस चेक करू शकता. त्याच्यासाठी हा मी तिसरा पॉईंट मुद्दाम ॲड करतो, नेहमी सांगतो ना, की तुम्हाला माहिती असताना तीन गोष्टी माहिती असाव्यात, डोमेन नेम, होस्टिंग आणि डेटाबेस. ओके, ओके, सो आपलं तिन्ही गोष्टी झालेल्या आहेत. समजल्या असतील तर एकदा थम्सअप करा. सगळ्यांना समजलेलं आहे का हे तिन्ही पॉईंट्स जे आहेत ते? डेटाबेस रिपीट करा ना सर प्लीज. ओके शंतो, ओके ओके, सी
डेटाबेस म्हणजे काय? सगळ्यात आधी हे आपण समजून घेऊयात. ओके, डेटाबेस म्हणजे तुमच्या वेबसाईटवरती असणारा डेटा. आता डेटा म्हणजे काय? आपण डेटा कशाला म्हणतो? आता सपोज मी तुम्हाला एक इन्फो मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, सपोज की नरेंद्र मोदी इज द पीएम ऑफ इंडिया. ओके, मी तुम्हाला हे सांगितलं. सो काय आलं आपल्या इथं? नरेंद्र मोदी कोण आहेत? पीएम आहेत. कशाचे आहेत? इंडियाचे आहेत. काय झाला? हा डेटा झाला. मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली, नरेंद्र मोदी इज द पीएम ऑफ इंडिया, हा झाला एक डेटा. ओके, ते ॲरो केलेत म्हणजे ते एकमेकांशी लिंक केलेत मी. नरेंद्र मोदी पीएम आहेत इंडियाचे. सो असंच असंच तुमच्या वेबसाईटमध्ये अजून काय काय अशा अशा पद्धतीचा डेटा कोणकोणत्या रूपात असू शकतो? जसं की ऑडिओमध्ये असू शकतो. मी तुम्हाला आता ऑडिओ सांगितलं ना, व्हॉइसनं सांगितलं बरोबर, परत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असू शकतो. मी तुम्हाला डायरेक्ट नरेंद्र मोदी असं पीएम आहेत इंडियाचे असं तुम्हाला दाखवलं असतं व्हिडिओमध्ये, तो पण डेटा झाला असता. टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, ओके, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये म्हणजे कसं? मी तुम्हाला हे जे लिहून पाठवलं, नरेंद्र मोदी इज द पीएम ऑफ इंडिया सपोज असं, हा टेक्स्ट फॉर्मॅट झाला. नेक्स्ट काय असतं अजून? इमेज फॉर्मॅट. मी तुम्हाला लाल किल्ल्यावरती नरेंद्र मोदी भाषण देताना दाखवले असते, तुम्हाला समजलं असतं की हे पीएम आहेत इंडियाचे. समजलं? सो डेटा जो आहे तो अशा फॉर्मॅट्समध्ये असतो, ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट, इमेज. ओके, सो हा जो डेटा आहे म्हणजे ऑडिओ फाईल्स, व्हिडिओ फाईल्स, टेक्स्ट, इमेज, आता हे काय घेतं? हे प्रत्येक जी हा जो प्रत्येक इलिमेंट आहे ना, हा इलिमेंट स्पेस घेतो, एक ठराविक स्पेस घेतो. ओके, आता जसं की एक ऑडिओ फाईल आहे, तर तो आपण म्हणतो ना किती MB ऑडिओ फाईल आहे, किंवा आपण जेव्हा मूवी डाउनलोड करतो त्यावेळेस आपण काय ट्राय करतो की मोबाईलमध्ये मूवी बघायचा असेल तर कमीत कमी साईजचा असावा, नाहीतर ट्रान्सफर वगैरे करायला आपल्याला प्रॉब्लेम येतात, बरोबर ना? सो आपण हे जेव्हा ह्या चारही इलिमेंटचीबद्दल बोलतो आपण, त्यावेळेस आपण स्पेसबद्दल बोलतो किंवा साईजबद्दल बोलतो, की ऑडिओ किती MB फाईल आहे, किती GB मूवी आहे, केवढी मोठी फाईल आहे, इमेज किती क्लिअरिटीची आहे, किती MB आहे, आपण असं बोलतो. सो हा सगळा डेटा जो आहे, हा डेटा आपल्याला त्या सर्व्हरवरती ठेवायचा असतो. ओके, वेबसाईटचा डेटा आहे ना, वेबसाईटमध्ये लोगो आहे, वेबसाईटमध्ये टेक्स्ट आहे, वेबसाईटमध्ये व्हिडिओ आहेत, काही कॉन्टेंट आहे, मेनूच्या फाईल्स आहेत, फुटर आहे, फुटरमध्ये दुसरा तुम्ही लोगो टाकलेला आहे, यूट्यूबची कुठली तर लिंक दिलेली आहे. सो हा सगळा डेटा आहे, हा डेटा तुम्हाला स्टोअर करायचा त्या सर्व्हरवरती. कोणत्या सर्व्हरवरती? जो तुम्ही होस्टिंगरमधनं बाय केला तो प्लॅन, एका वर्षाचा प्लॅन तुम्हाला दाखवलं होतं ना, तिथं त्यांनी काय स्टोरेज दिली होती हार्ड डिस्कची 50 GB वगैरे, तिथं आपल्याला तो स्टोअर करायचा आहे हा डेटा. ओके, आणि हा डेटा स्टोअर करण्यासाठी जो जे जो सॉफ्टवेअर किंवा जे टूल आहे, त्या एच पॅनल किंवा सी पॅनलच्या आतलं जे टूल आहे, एक टूल, त्याला आपण म्हणतो PHP माय ॲडमिन. ह्याच्या मदतीनं तुम्ही तो हा सगळा डेटा जो आहे तो डेटा तुम्ही तिथं त्या सर्व्हरवरती तुम्ही स्टोअर करू शकता. आणि सगळा डेटा जेव्हा तुमचा स्टोअर होतो, तिथं साठवला जातो, आणि त्या सगळ्या फाईल्सला जे आहे ते आपण म्हणतो डेटाबेस. एवढं सिंपल आहे. शंतनू, क्लिअर आहे का आता? ओके, ग्रेट ग्रेट. सो हा डेटाबेसचा कन्सेप्ट आहे. हा फक्त तुम्हाला माहिती असावा, तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीच एक्स्ट्राचं करायचं नाही, किंवा डेव्हलपमेंट वगैरे ह्याच्यामध्ये काहीच डीपमध्ये जायची गरज नाही आहे. कारण डेटाबेस हा कन्सेप्ट जो आहे, ह्या कन्सेप्टवरती 2-3 जॉब प्रोफाईल्स राहतात. जसं की डेव्हलपरची जॉब प्रोफाईल ह्या कन्सेप्टवरती बेस्ड आहे. तुम्ही SQL एक्झिक्युटिव्ह वगैरे ते तसले पोझिशन्स पाहिल्या असतील, ते सुद्धा ह्याच्यावरतीच डिपेंडेंट आहे. ठीक आहे, पण आपण आहे डिजिटल मार्केटर, फक्त आपल्याला माहिती असण्यासाठी मी हा कन्सेप्ट घेतलेला आहे.
ठीक आहे, आपल्याला एवढ्या डीप जायची गरजच नाही आहे, तो आपला जॉब नाही आहेच हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, ती एक वेगळी फील्ड आहे, डेव्हलपमेंटची फील्ड आहे, पण त्यांच्यातला हा जो पार्ट आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. आता नेक्स्ट जे आहे ते आहे आपलं की वर्डप्रेस इंस्टॉलेशन. ओके, वर्डप्रेस इंस्टॉलेशन. सपोज मी इथं आलो फाइल मैनेजर में, आणि इथं आपण करणार आहे एक फोल्डर तयार. ओके, एक फोल्डर बनवतो मी की डब्ल्यू वेब वेब डेव्हलपमेंट लेक्चर, वेब डेव लेक्चर नावाचं एक हे मोठं होईल. आपण ह्याला काय करू, लर्न साइट नाव देतो, लर्न साइट. ओके, LERNSITE, लर्न साइट नावाचा मी फोल्डर बनवतो. ओके, आता आता आपण काय करणार आहे की जो हा इथे जो फाइल मॅनेजर होता ह्याच्या आतमध्ये आल्यानंतर मी इथे एक फोल्डर बनवला लर्न साइट म्हणून. आता ह्याच्या आतमध्ये आपण वर्डप्रेस इंस्टॉलेशन जे आहे ते शिकणार आहे. वर्डप्रेस इंस्टॉलेशन, वर्डप्रेस इंस्टॉलेशन. ओके, हे आपण शिकणार आहे, ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे की कशा पद्धतीनं वर्डप्रेसचं इंस्टॉलेशन केलं जातं, कशा पद्धतीनं डेटाबेस जो आहे तो क्रिएट केला जातो, कशा पद्धतीनं आपलं वेबसाईट जी आहे ती म्हणजे डोमेन जे आहे त्या गोष्टींसोबत कनेक्ट केलं जातं, हे आता टेक्निकल पॉईंट्स आहेत, ते आपण लेक्चर 3 मध्ये शिकणार आहे. ओके, आजचं लेक्चर जर तुमच्या सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा, कोणाला काही डाऊट्स असतील तर डाऊट विचारा. ओके, ॲक्च्युअल फोल्डर क्रिएट, आपण फोल्डर क्रिएशनपर्यंत आलेलो आहे, आपण एक फोल्डर क्रिएट केलेला आहे. ओके, त्याच्या आतमध्ये आपण वर्डप्रेसचं इन्स्टॉलेशन करणार आहे, डेटाबेस क्रिएट करणार आहे, ते दोघं एकमेकांना कनेक्ट करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणार आहे. ओके, आय होप तुमच्या सर्वांना लेक्चर समजतं आहे आणि आपण नेक्स्ट स्टेप जी आहे ती आपण. येस, फोल्डर क्रिएट कुठे केलं? फोल्डर क्रिएट केला आपण जो आपल्याला पॅनल कुठे क्रिएट केलं? हा जो होस्टिंग हो, ते एकदम माइक जरा ऑफ करता का सांगतो मी. हा हा सर, हा 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 बघा, फोल्डर कुठे क्रिएट केला तुमचा हा क्वेश्चन आहे. आपल्याला एच पॅनल आणि सी पॅनल असे गोष्टी मिळतात जेव्हा आपण होस्टिंगचा प्लॅन बाय करतो तेव्हा. ओके, जेव्हा तुम्ही तुमच्या आता ह्या केसमध्ये आपल्याकडे एच पॅनल आहे, ओके सी हा जो आहे आपला एच पॅनल आहे, इथे मी काय केलंय की सिम्पली लॉग इन करायचंय, होस्टिंगरला जाऊन लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची वेबसाईट इथे दिसेल, वेबसाईट नेम्समध्ये हा डॅशबोर्ड आला, डॅशबोर्डमध्ये इथे तुमची वेबसाईट दिसेल. ओके, जसं की आता इथल्या केसमध्ये मला आपले पुणे न्यूज जी आहे ती वेबसाईट इथे शोधायची, सी इथं सापडली. ओके, आता मी आपले पुणे न्यूज साईट ओपन केली, डॅशबोर्ड आपल्या पुणे न्यूज .com चा डॅशबोर्ड आहे हा,
ह्या डॅशबोर्डच्या आत एक इथं सेक्शन आहे फाईल मॅनेजर, जिथं फाईल्स ठेवलेले आहे. ओके, फाईल मॅनेजर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पब्लिक अंडरस्कोर एच टी एम एल नावाचं एक फोल्डर दिसेल, त्याच्या आत यायचंय. आणि त्याच्या आत आल्यानंतर इथे मी एक लर्न साइट नावाचा फोल्डर क्रिएट केलेला आहे. तुम्हाला मी पाच सांगतो, वेबसाईट डॅशबोर्ड. ओके, वेबसाईट डॅशबोर्डच्या आत काय करायचं आपल्याला, फाईल मॅनेजर शोधायचं आहे. त्याच्या आत पब्लिक अंडरस्कोर एच टी एम एल आणि त्याच्या आत तुमचा युअर वेबसाईट फोल्डर. ओके रेणू, समजलं? ओके ठीक आहे. साडी बदलून घ्या ना, जाऊ ओके. समजलं सगळ्यांना? ठीक आहे, चालेल. सो मग आजचं लेक्चर आपलं इथेच झालं.